नमस्कार, आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो, ज्याचं नाव आहे डिजिटल ॲग्रो अकॅडमी। आपणा सर्वांसाठी पुन्हा एक नवीन विषय घेऊन आलो आहे, एक नवीन टॉपिक जो की तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की नेमकी आजची हवामानाची अपडेट काय राहणार आहे, हवामानाचा अंदाज काय राहणार आहे, कुठल्या भागामध्ये पाऊस पडणार आहे तर कुठला भाग पावसाविना राहणार आहे, ह्या सर्व बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। आज 26 जून 2021 ही ताजी अपडेट आहे। या अपडेटनुसार सर्व पावसाची स्थिती तुम्हाला कळून येईल। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओज आणि असेच हवामानाचे नवनवीन अपडेट्स सर्वात आधी मिळत जातील। तर तुम्हाला हा व्हिडिओ जो तो स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व कंडिशन कळून येईल। तर समोरील मॉडेलमध्ये बघता, या मॉडेलमध्ये आपल्याला दिसून येतं की 9 वाजताच्या अपडेटनुसार आपल्याला महाराष्ट्रात कुठं मेघगर्जना बघायला मिळत नाही आहे, विजेचा कडकडाट कुठंच बघायला मिळत नाही आहे। मात्र ही अपडेट जी आहे ही आहे 2 वाजेची। 2 वाजताला तुम्ही बघू शकता की मराठवाड्याच्या भागामध्ये नांदेड भागाला, परभणी या भागामध्ये आपल्याला जो आहे तो विजेचा कडकडाट बघायला मिळतो आहे। नांदेड भागाला, त्यानंतर सोलापूर, औरंगाबाद, नागपूरच्या काही भागातसुद्धा आपल्याला विजेचा कडकडाट 2 वाजच्या सुमारास बघायला मिळेल। त्यानंतर या नेक्स्ट मॉडेलचा अभ्यास करता, या मॉडेलमध्ये आपल्याला दिसून येतं 9 वाजताच्या अपडेटनुसार आपल्याला महाराष्ट्रात जास्त जो आहे तो पाऊस सक्रिय दिसत नाही आहे। चंद्रपूरचा काही भाग सोडला तर चंद्रपूरच्या काही भागामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात हलक्या सरी सक्रिय दिसत आहेत 9 वाजताच्या अपडेटनुसार। परंतु बाकी महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकता, इकडं हिंगोली, वाशिम, पुसद, जिंतूर, परभणी, नांदेड भागाला, माजलगाव, लोणार, जालना, त्यानंतर पैठण, औरंगाबाद, बीड या भागामध्ये आपल्याला सद्यस्थितीत तरी पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसत नाही आहे 9 वाजताच्या अपडेटनुसार। इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघू शकता आपण पुणे, त्यानंतर जुन्नर, अहमदनगर या भागातसुद्धा आपल्याला पाऊस सद्यस्थितीत तरी सक्रिय दिसत नाही आहे। तर या पावसाचा अंदाज जो आहे तो हा 9 वाजताचा सॅटेलाइट इमेज कॅच केलेली आहे आपण। या हवामानाच्या अंदाजानुसार आपल्याला आजच्या स्थितीमध्ये 9 वाजताच्या अपडेट्सनुसार आपल्याला बाकी महाराष्ट्रात पाऊस सक्रिय दिसत नाही आहे। मात्र आता आपण नेक्स्ट या मॉडेलमध्ये बघू शकता, हे आहे 2 वाजताची अपडेट। 2 वाजताच्या अपडेटमध्ये आपल्याला जो आहे मराठवाड्याचा भाग नांदेड भागाला, परभणी, त्यानंतर आपण बघू शकता परभणीमध्ये, तसेच पाथरी, पारली, माजलगाव, बीड, मानवत या भागामध्ये आपल्याला जो आहे तो पाऊस सक्रिय दिसतो आहे हलक्या प्रमाणात। पाऊस पाथरी, मानवतमध्ये हलक्या प्रमाणाच्या सरी आपल्याला बरसताना दिसतील। तसेच नांदेड भागालाचा भाग जो आहे या भागामध्ये 2 वाजताच्या सुमारास आपल्याला पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसणार आहे। आणि इकडं हा भाग बघता आपण औरंगाबाद, औरंगाबादच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या प्रमाणात सरी बघायला मिळतील, पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय मिळेल। सोलापूरमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय स्वरूपाचा पाऊस 2 वाजताच्या सुमारास आपल्याला बघायला मिळेल। नागपूरमध्ये सुद्धा हलक्या सरी कोसळू शकतात, हलक्या सरींची आपल्याला जी आहे ती दाट शक्यता वर्तवली जाते। तर अशा प्रकारची ही अपडेट होती, ही जी अपडेट पाहिली आपण ही 2 वाजताची अपडेट होती। तर आता नेक्स्ट मॉडेलमध्ये बघता, या मॉडेलमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण कुठं कुठं राहणार आहे ते आपण बघणार आहे। तर महाराष्ट्रात तसं बघता आपण सर्वच ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल। नांदेड भागाला, औरंगाबाद, अकोला, चंद्रपूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, लातूर, त्यानंतर पुणे, मुंबई, डोंबिवली या भागातसुद्धा आपल्याला जे आहे ते ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे, ढगांची खूप दाटी राहणार आहे। आज बघू शकता आपण महाराष्ट्रामध्ये कुठलाच भाग जो आहे तो सुटा गेलेला नाही आहे किंवा क्लिअर गेलेला नाही आहे। सर्व भागामध्ये आपल्याला जी आहे ती ढगांची दाटी दिसून येते। आपण बघू शकता गंगाखेड, पूर्णा, बसमत, त्यानंतर पाथरी, मानवत, रिसोड, वाशिम, चिखली, बुलढाणा, अकोला, त्यानंतर मेहकर या भागा, मोताळा या भागामध्ये सुद्धा आपल्याला दाट ढगांची दाटी बघायला मिळते आहे। म्हणजेच की सर्व महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि पावसाची जी शक्यता आहे, पावसाची शक्यता दुपारी 2 पर्यंत मराठवाड्यात वर्तवली जाते, मराठवाड्यामध्ये पाऊस सक्रिय राहणार आहे। तर अशा प्रकारे ही अपडेट होती, या अपडेटनुसार आपण बघितलं। आता ही जी आपण नेक्स्ट अपडेट बघतोय, हे जे मॉडेल बघतोय हे मॉडेल आहे आपलं 4 वाजेची। ही 4 वाजेची अपडेट आपण बघताय, नागपूरच्या काही भागामध्ये 4 वाजेला आपल्याला पाऊस सक्रिय दिसेल, तसेच अमरावतीच्या काही भागामध्ये आपल्याला पाऊस सक्रिय दिसेल। आणि मराठवाड्याचा जो भाग सांगितला होता त्या भागामध्ये पावसाची सक्रियता 4 ते 5 वाजेपर्यंत जशाला तशी राहणार आहे। नांदेड भागाला, पाथरी, मानवत, त्यानंतर इकडं आपण बघता वर्ध्याचा काही भाग, वर्ध्याचा काही भागामध्ये आपल्याला हलक्या प्रमाणात सरी बघायला मिळतील। अमरावती, अचलपूरमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या प्रमाणात सरी बघायला मिळतील। मात्र चिखली, बुलढाणा, मोताळा या भागामध्ये आपल्याला, खामगाव या भागामध्ये आपल्याला 5 वाजेपर्यंत पण पावसाची सक्रियता दिसून येत नाही आहे।
त्यामुळे हा भाग जो आहे आजच्या तारखेत तरी पावसाविना राहणार आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम, मोताळा यानुसार आपल्याला बघायला मिळते या मॉडेलनुसार की तिथं आपल्याला पावसाची सक्रियता आहे, जी सक्रियता दिसून येत नाही आहे. मात्र मराठवाड्याच्या भागामध्ये चांगल्या प्रकारची पावसाची सक्रियता दिसून येते, तसेच नागपूरच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची पावसाची शक्यता दिसून येते. तर ही होती दोन आपली 4 वाजेची अपडेट. त्या 4 वाजेच्या अपडेटनुसारचं हे मॉडेल कॅच केलेलं होतं. तर मित्रांनो, अशीच होती आपली आजची माहिती. हे होतं आपला आजचा हवामानाचा अंदाज तुमच्यासमोर मांडायचा. आज मी तुमच्यासमोर जे आहे ती 9 वाजेची तसेच 2 वाजेची आणि 4 ते 5 वाजेची अपडेट तुमच्यासमोर मांडली की हवामानाचा नेमका अंदाज काय राहणार आहे. पाऊस जो आहे गेल्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे, त्यामुळे पाऊस जो आहे तो हळूहळू महाराष्ट्र व्यापतोय. काही भागामध्ये आता पावसाच्या सरी कोसळायला लागल्या आहेत. काही जिल्ह्यामध्ये अनेक मुसळधार पाऊस झाले तर काही जिल्ह्यामध्ये आणखी व्हायचे आहेत. तर नक्कीच त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरच पाऊस हजेरी लावणार आहे. तर ही होती आपली आजची हवामानाची अपडेट 26 जून 2021. तर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आत्तापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन हवामानाचे अपडेट सर्वात आधी मिळत जातील. तर आता आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.